शिवसेनेची तोफ समजले जाणारे खासदार संजय राऊत यांनी जिल्हा पदाधिकाऱ्यांची नंदुरबारात आढावा बैठक घेतली. यावेळी शिवसैनिकांनी आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ॲडव्होकेट के सी पाडवी यांच्यावर रोष व्यक्त केलाय. पालकमंत्र्यांनी शिवसैनिकांशी लढण्याऐवजी त्यांनी जिल्ह्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाशी संघर्ष करावा असा सल्ला खासदार राऊत यांनी दिलाय. शिवसेना नेते खासदार राऊत दिनांक 9 ते 13 जूनपर्यंत उत्तर महाराष्ट्राच्या संघटनात्मक दौऱ्यावर आहेत. आज शुक्रवारी नंदुरबारात त्यांनी शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकारी व पक्षाच्या लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. बैठकीप्रसंगी सहकार मंत्री दादाजी भुसे, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, आमदार मंजुळा गावित, जिल्हा प्रमुख डॉक्टर विक्रांत मोरे, आमच्या पाडवी, माजी जिल्हा प्रमुख दीपक गवते आदी उपस्थित होते. आता सुद्धा या बैठकीमध्ये आमच्या पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, जवळजवळ सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एक तक्रार म्हणा किंवा राग व्यक्त केला की महाविकास आघाडीचे पालकमंत्री असतानाही इकडले जे पालकमंत्री आहेत ते शिवसैनिकांशी नीट वागत नाही, शिवसैनिकांची कामं होऊ देत नाही, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पाण्यात पाहतात, प्रशासनाला स्पष्ट निर्देश आहेत की त्यांना उभं करू नका, असं नाही चालणार. आमच्यावरती सत्तेचा अंमल कधी चढत नाही, मंत्री कोणती असले किंवा नसले आम्हाला काही फरक पडत नाही. एकदा आम्ही मनात आणलं कुठे घुसायचं तर आम्ही घुसू, पण के सी पाडवी हे एक आमचे सहकारी आहेत, कॅबिनेटमधले दादांचे सहकारी आहेत, नक्की त्याच्याशी मी चर्चा करेन. एकत्र जर आपण काम केलं नाही हे तर हे सरकार व्यवस्थित चालेल. शिवसेने तुमचे दुश्मन नाही आहे. आता आमच्या दादा पाडवी आहेत, आता त्यांनी त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली, 80,000 मते मिळाली, 80,000 सन्मान राखा तुम्ही. पुढल्या वेळेला काय करायचं काय बघू, पण तुम्ही आमच्या प्रमुख नेत्यांना अपमानास्पदरित्या वागणार असेल तर लक्षात घ्या या सत्तेचा मग उपयोग काय, अशी एक भावना शिवसैनिकामध्ये बळावते आणि त्यातून स्थानिक पातळीवरती संघर्ष निर्माण होतो, तो संघर्ष होतो. जर ज्या ताकदीनं तुम्ही या जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांशी संघर्ष करताय तो संघर्ष थांबवून संपूर्ण वेळ तुम्ही वाटल्यास सरकारशी संघर्ष करा हे प्रश्न सोडवण्याचा. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, मी त्यांच्याबरोबर येईल. सरकार 5 वर्ष चालणार, तसेच 1.5 वर्ष मुख्यमंत्री या संपूर्ण संकट काळामध्ये देशातले सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून काम करतात हे इतर कोणी सांगण्याची गरज नाही. ह्याच्यावर देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं. महाराष्ट्र मॉडेल त्याहीपेक्षा उद्धव ठाकरे मॉडेल हे जास्त महत्त्वाचं, कारण महाराष्ट्र मॉडेल हे निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण सरकारनं जे प्रयत्न केले त्याच्यामुळे महाराष्ट्र मॉडेल करोना संदर्भात आज देशामध्ये आणि जगात मान्य झालं. जर हे महाराष्ट्र मॉडेल सक्सेस झालं नसतं गुरुजींच्या नेतृत्वाखाली तर या महाराष्ट्रातल्या अनेक नद्यातून जसे गंगेत रेत वाहताना दिसत आहे, वाराणसी, पाटणा, हरिद्वार, तीच भयंकर स्थिती आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळते.